सिडकोने टाळेबंदी सुरू असताना भरमसाठ पाणीपट्टी वाढवली आहे. या तिप्पट पाणी देयकाला पनवेल महापालिकेचे नगरसेवक समीर ठाकूर यांनी विरोध केला आहे. इतकेच नाही तर वसाहती विकसित करणाऱ्या सिडको प्राधिकरणाने आपली बांधिलकी उचलत 100% पाणी बिल माफ करावे अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांना खरमरीत पत्र पाठवले आहे. याबाबत सिडकोने रहिवाशांवर लादलेल्या जुलमी निर्णय मागे घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी दिला आहे. सध्या कोरोना या महामारी रोगाने थैमान घातले आहे. गेल्या 2 महिन्यापासून या पार्श्वभूमीवर टाळेबंदी सुरू आहे. अनेकांचा कामधंदा बुडलेला आहे. परिणामी त्यांच्या उपासमारीची वेळ आली आहे. हे संकट नेमके कधी टळेल याबाबत कोणालाही काही सांगता येत नाही. एकंदरीतच या वैश्विक संकटामध्ये अनेक कुटुंबाचे आर्थिक हाल सुरू झाले आहेत. पोटाचे खळगे कसे भरायचे, आपला व कुटुंबियांचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा राहिला आहे. त्यातच 21व्या शतकातील विकसित शहर अशी बिरुदावली मिळवणाऱ्या सिडको या सर्वात श्रीमंत महामंडळाने मात्र या संकटात कोणतीही सामाजिक बांधिलकी जपल्याचे दिसत नाही किंवा आपला वाटाही उचललेला ऐकवतात नाही. यामुळे सर्वसामान्यांना मदत करायची सोडून त्यांच्यावर हुकुमशाही पद्धतीने पाणीपट्टी लादली असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. सिडको विरोधात संपूर्ण वसाहतीमध्ये असंतोष पसरलेला आहे. एकीकडे कोरोनामुळे हवालदिल झालेल्या जनतेवर तिप्पट पाणीपट्टी वाढून सिडकोने मोठा अन्याय केल्याची भावना सध्या आहे. दरम्यान या वाढीव पाणीपट्टीला पनवेल महापालिकेचे नगरसेवक समीर ठाकूर यांनी तीव्र विरोध केला आहे. नवीन पनवेल शहराला 45 MLD पाण्याची गरज असताना फक्त 34 ते 35 MLD पाणी मिळत आहे असल्याचे तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मागणीप्रमाणे सिडको पाणीपुरवठा करू शकत नाही. प्राधिकरणाकडून सातत्याने NGP कडे बोट दाखवले जात आहे. मात्र पाण्याचे दर तिप्पट वाढवताना सिडको या सर्व गोष्टीचा विचार केला नसल्याचे ठाकूर यांनी सांगितले. प्राधिकरणाने हे वाढीव दर रद्द करावेत, मात्र आपली काहीतरी जबाबदारी समजून या वैश्विक संकटात संपूर्ण पाणी बिल माफ करावे अशी मागणी समीर ठाकूर यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांना दिलेल्या पत्रात केली आहे. याबाबत ठोस निर्णय झाला नाही तर सिडको विरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निवेदन पाठवून त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यात आली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.